भटके विमुक्त हक्क परिषद राज्यस्तरीय विचार मंथन आणि रणनीती बैठक रविवार दिनांक 27 जानेवारी रोजी निगडी येथे पार पडली. कीर्ती विद्यालयात या विचार मंथन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये दाते आयोग शिफारशी आणि अंमलबजावणी, भटके विमुक्त बजेट आणि उपाययोजना, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भटक्या विमुक्तांची मतदान आणि प्रतिनिधित्वाबाबत भूमिका, आक्रोश आंदोलन टप्पा क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र पूर्व नियोजन, हक्क परिषदेचा कार्य आढावा आणि पदाधिकारी नेमणूक करणे अनेक विषयावरती महत्वपूर्ण चर्चा पार पडली. यामध्ये धनंजय ओमास यांनी अध्यक्षस्थान भूषवलं. त्याचबरोबर भटके विमुक्त समाजाचे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे अध्यक्ष उपस्थित होते. आपले विचार या रणनीती बैठकीमध्ये मांडण्यात आले. या बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते रेणके आयोगाचे सर्वे सर्वा बाळकृष्ण रेणके. त्यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केलं. इथून पुढच्या काळात भटक्या विमुक्त जाती जमातींनी संघटन मजबूत करणं आवश्यक आहे. तसेच भटक्यांचं एकीकरण होणं सुद्धा खूप महत्वाचं असल्याचं बाळकृष्ण रेणके म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, डी न्यूज लाईव्ह, निगडी, पुणे. मी धनंजय उंबासे, हक्क परिषद परिषदेचा अध्यक्ष. या नात्यानं आज इथं पुण्यामध्ये राज्यव्यापी बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या बैठकीचा हेतू असा स्पष्टपणे आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येचा अंदाज घेतला तर जवळजवळ 25% संख्या या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हक्क परिषदेची भूमिका या दृष्टिकोनातून अशी आहे की विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महाराष्ट्रातनं आमच्या संख्येच्या बळावरती जेवढी लोकं जातील तेवढी घालवायची आणि त्या माध्यमातून आमच्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे. कारण 70 वर्षामध्ये, कालच प्रजासत्ताक दिन साजरा झाला, काल 70 वर्ष पूर्ण झाली. या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये सामाजिक प्रश्न आहेत त्या ठिकाणीच तसेच पडलेले आहेत. म्हणून हक्क परिषद भटके विमुक्तातील सर्व जाती जमातींना एका व्यासपीठावर आणायचा प्रयत्न करतो आहे आणि एकत्र आणून जेवढं काही आम्हाला या राजकीय पक्षावरती किंवा एक प्रभाव किंवा दबाव यंत्र वापरून आमचे समाजाची लोकं तिथं गेली पाहिजेत ही भूमिका आजच्या बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलेलीच आहे. याचा पुढचा टप्पा असा असणार आहे की येत्या 6 महिन्यामध्ये भटके विमुक्त हक्क परिषद मुंबईपासून ते गावखेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आमची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी मेळावे घेतील, लोकजागरण करतील आणि लोकांना आपल्या स्वतःचा स्वाभिमानाचा स्वाभिमान जागा करून आपण यापुढे आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या स्वाभिमानाची लढाई कशा प्रकारे लढली पाहिजे ही भूमिका हक्क परिषदेच्या माध्यमातून भटके विमुक्त समाजातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करणार आहोत. हेच आजच्या या राज्यव्यापी बैठकीचं ध्येय. नमस्कार, मी बाळासाहेब धुमाळ, महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त हक्क परिषदेचा मी प्रवक्ता आहे. आज आम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय विचारमंथन आणि रणनीती बैठकीसाठी 100 हून अधिक कार्यकर्ते जमा झालेले आहोत. मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे की भारतीय स्वातंत्र्यापासून आतापर्यंत साधारणपणे 11 आयोग या देशातील 1658 जमातींमध्ये विखुरलेल्या 15 कोटी लोकसंख्येसाठी शासनाने गठीत केलेले आहेत. मात्र केवळ अहवाल स्वीकारणे आणि तो कचऱ्याच्या कुंडीत फेकून देणे अशाच प्रकारची आतापर्यंतची साधारणपणे वाटचाल सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. इदाते कमिशन असो, रेणके कमिशन असो, ही 2 स्वतंत्र आयोग आमच्यासाठी गठीत केली गेली होती. परंतु आता इदाते कमिशनने देखील आपला अहवाल शासनाला सादर करून 1 वर्ष जवळपास उलटून गेलेला आहे. अद्यापही त्याची अंमलबजावणी नाही, ना तो अहवाल जनतेसाठी खुला करण्यात आलेला आहे. तर आम्ही हक्क परिषदेच्या माध्यमातून यापुढची आमची रणनीती अशी असणार आहे, आम्ही आता सध्या लेटर टू PM नावाची एक जनआंदोलन राबवत आहोत. त्या माध्यमातून देशभरातून आतापर्यंत साधारणपणे 1 लाखाहून अधिक पत्रे गेलेली आहेत. एकट्या महाराष्ट्रामधून साधारणपणे 50,000 हून अधिक पत्रे गेलेली आहेत. तर आता आमची पुढची रणनीती अशी असणार आहे की जर आम्ही देशामध्ये 10 ते 12% आहोत, राज्यामध्ये 25% आहोत, तर त्या प्रमाणात आम्हाला लोकशाहीमध्ये हिस्सेदारी भागीदारी आमचा वाटा मिळाला पाहिजे. नंबर 1 आणि नंबर 2, लोकसभेपूर्वी उद्याच्या बजेट सेशनमध्ये
यावर काही घोषणा शासनाच्या माध्यमातून आयोगाच्या इदाते आयोगाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत होते का, यासाठी काय केलं जाऊ शकतं जन आंदोलनाच्या माध्यमातून, यासाठी देखील विचार मंथन आणि रणनीती तयार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित सगळे झालेलो आहोत। धन्यवाद। पुरुषोत्तम काळे, भटकेमुक्त हक्क परिषदेचा प्रदेश कोषाध्यक्ष, नाशिक विभागाचा अध्यक्ष। हिंदुत्ववादाचा विचार आणणारे हे सरकार, ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा पुरस्कार केला, हिंदू संस्कृती त्यांनी जपून ठेवली, जेव्हा धर्मांतरण होत होतं तेव्हा ह्या सगळ्या जाती जमातींनी धर्मांतरण न करता हिंदुत्व टिकवलं आणि स्वातंत्र्याशी स्वातंत्र्य लढ्याच्या 1857 लढ्यामध्ये यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं। त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। देशाचे भावनिक पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या भटके विमुक्तांकडे आगामी 2019 लोकसभेपूर्वी लक्ष देतील। जर विद्यमान सरकारने याकडे लक्ष दिलं नाही तर आजच्या राज्यस्तरीय विचारमंथन बैठकीमधून जो एक सूर उमटेल निश्चित तो आगामी 2019 निवडणुकीसाठी आगामी सरकारला असू द्या, विरोधी पक्षातला असू द्या, तो एक निश्चित विचार करणारा असेल। भटके विमुक्त हक्क परिषद कुठल्याही राजकीय पक्षाशी अटॅच नसून एक सामाजिक चळवळ आहे। सर्व जाती जमातींना एकत्रित करून आम्ही लढा देत आहोत आमच्या न्याय अधिकारासाठी। राज्यघटनेमध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या धर्तीवर DNT नावाचा तिसरा प्रवर्ग मिळाल्याशिवाय या समाजाचे प्रश्न सुटणार नाही असं आम्हाला वाटतं। त्यासाठी एकमेव पर्याय असे घटना दुरुस्ती करून लवकरात लवकर यांना DNTचा दर्जा द्यावा आणि इदाते आयोग मंजूर करावा ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही लढा पुकारलेला आहे। त्याचा लढाचा प्रवास हा चालू असेल जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत।